अभ्यासातून स्वतःला घडवा, कलागुणांमधून स्वतःची ओळख निर्माण करा, असं आवाहन योगिता महाजन यांनी नाट्य उतारा वाचन स्पर्धेच्या वेळी केलं. गुजराती कन्या विद्यालयातर्फे पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंतरशालेय नाट्य उतारा वाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुजराती समाज विकास मंडळाचे सचिव डॉक्टर जतीन शहा होते. योगिता महाजन यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं. प्रमुख पाहुणे म्हणून यतीन ढोले, परीक्षक म्हणून सूरज शिरसाठ, सुधीर देऊळगावकर यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापिका मयुराबेन पटेल यांनी प्रास्ताविक केलं. संचालन श्रद्धा पटेल आणि दिनेश पाटील यांनी तर आभार बावीसकर यांनी मानले. स्पर्धेचं 20वं वर्ष असून अनेक शाळांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. माझं परिचय देताना बोलले की मी शाळेत असताना गुजरात विद्यामंदिर मध्ये विद्यार्थिनी नव्हत्या आणि मुळात मैत्रिणी स्वामी आणि ती गंतव्य बोलून दाखवलं भाषणात विद्यार्थी मंदिराचा एक कार्यक्रम मी बोलून दाखवलं. आज मला म्हणताना म्हणत गेलं की इतक्या सगळ्या मैत्रिणी भेटल्या, मैत्रिणी नाही कन्या भेटल्या, माझ्या मुलीच सगळ्या या सगळ्या माझ्या मुली एवढी कार्यक्रम होतात आम्ही कार्यक्रम करतो पण खरं आजचा आनंद हा वेगळा कारण विद्यार्थ्यांच्या समोर आपण कार्यक्रम करतो आहोत. नाटक गाणं हे सगळं आहे म्हणजे लहानपणापासून आम्ही करतोय पण ती जेव्हा फेलोशिप मला मिळाली ना मराठवाड्यातली तेव्हा अनुपम के सर होते तिकडे आणि सर मला म्हणाले की तुम्ही कसे आले म्हणे इकडे हाऊ यू आर हियर. तर मी म्हणतो नाही मला प्रूव्ह करायचं, आय वॉन्ट टू प्रूव्ह माय सेल्फ हिअर हिअर ओनली. तर म्हणे योगिता युअर फ्रॉम महाराष्ट्र टेल मी सिग्निफिकन्ट स्टेप ऑफ लावणी आणि मग त्यांनी मला महाराष्ट्राची जी स्टेप होती मी गाऊन आणि त्यांना एक्सप्लेन करून दाखवलं खूप छान पद्धतीने आणि मला ती फेलोशिप मिळाली. तर अनुभव केला